तमियन माझा आवाज, ज्याच्यामध्ये एक मांडायचा प्रयत्न केला आहे की कुठलाही कलाकार जेव्हा सुरुवातीला काम करतो त्यावेळेला गातो, नाचतो, चित्र काढतो, त्याला आनंद होतो म्हणून. आणि मग पुढे असं होतं की त्याला दाद जर का मिळाली लोकांची, तर एक भीती निर्माण होते की तो स्वतःला काय आवडतं आहे, त्याला काय सुचतं आहे, याचा विचार न करता लोकांना काय आवडेल, हे आवडेल का, मग नको हे, असं करायला लागतो. आणि मग त्या सगळ्या याच्यामध्ये तो नैसर्गिकपणे हरवून जातो. आणि मग ज्याला वाईट प्रकारे कमर्शियलायझेशन म्हणतात ना, व्यावसायिकीकरण, ते व्हायला सुरुवात होते. तर असं कुठल्याच कलाकाराचं होऊ नये अशी कायम माझी प्रार्थना असते. तर या संदर्भातली ही कविता आहे, मी आणि माझा आवाज. की एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी आणि माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. ढग दाटले की मी गुदमरायचो आणि दाटून यायचा आवाज. ढग दाटले की मी गुदमरायचो आणि दाटून यायचा आवाज. सूर्य मावळताना मी घुसमटायचो आणि फाटून जायचा आवाज. सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा. सर कोसळताना मलाही हिशोब नसे उद्याचा. आणि त्याचाही पिसारा थर थर फुलायचा जणू मोर. कुणाशी वाईट वागताना कानकोंडे व्हायचे मला. आणि त्याच्याही काळजात कुजबुजायचा चोर. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. पुढे काय झालं की त्याला न सांगताच परस्पर काही करार केले मी जगाशी. पुढे काय झालं की त्याला न सांगताच परस्पर काही करार केले मी जगाशी. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी. त्याला प्रार्थना बनून पोचायचं होतं ढगाशी. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी. त्याला प्रार्थना बनून पोचायचं होतं ढगाशी. त्याचं खरं होतं म्हणा पण माझंही नव्हतं खोटं. त्याचं खरं होतं म्हणा पण माझंही नव्हतं खोटं. त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला इमान जपायचं होतं, मला पोसायची होती पोटं. त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला. त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला. चिडायचा पण आडायचा नाही, तो होताच मुळातच भला. चिडायचा पण आडायचा नाही, तो होताच मुळातच भला. पण कळलेच त्याला पुढे की माझा मोह काही संपायचा नाही. पण कळलेच त्याला पुढे की माझा मोह काही संपायचा नाही. मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो, स्वतः यायचाच नाही. मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो, स्वतः यायचाच नाही. मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचे फाटलेच. मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचे फाटलेच. मी म्हटले मला महान वाटते आहे, तो म्हणला मला वाटलेच. मी म्हणले मला महान वाटते आहे, तो म्हणला मला वाटलेच. आणि मग गेलास तू दूर नाही माझ्याच आत खोल खोल. आणि मग गेलास तो दूर नाही माझ्याच आत खोल खोल. माझ्याच आत बांधून घर, म्हणला हां आता इथे येऊन बोल. माझ्याच आत बांधून घर, म्हणला हां आता इथे येऊन बोल. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आताशा घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला. आताशा घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला. कुणास ठाऊक तो येईल न येईल. कुणास ठाऊक तो येईल न येईल. माझ्या घरात चाललंय त्यात भाग घेईल न घेईल. धास्ती वाटते की कळेल लोकांना. धास्ती वाटते की कळेल लोकांना की इतक्या आतून तो आता येईल इतकी माझी पुण्याई नव्हे. धास्ती वाटते की कळेल लोकांना की इतक्या आतून तो आता येईल इतकी माझी पुण्याई नव्हे. की मी म्हणजे माझा आवाज नाही आणि माझा आवाज म्हणजे मी नव्हे.